सगळ्यात पहिले मॅडम तुमचं अभिनंदन. माईक माईक नीट घ्या मॅडम. मी म्हणजे पहिल्यांदाच बोलते आणि म्हणजे मला जरा आणि मॅडम मला कोरोना झाला होता पहिल्यांदा आणि त्यावेळेला मी तुमचं चॅनल बघितलं मेडिटेशन का करायचं आणि कसं करायचं. पहिल्यांदा तो चॅनल मला व्हिडिओ मिळाला मी तेव्हापासून मी तुमचं बघितलं ती चॅनल सगळे आणि सगळे व्हिडिओ बघते तेव्हापासून आणि खूप म्हणजे बदल झाला माझ्यामध्ये. म्हणजे माझ्या घरातल्या प्रश्नांकडे समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि आता थोडक्यात सांगायचं तर मॅडम त्या दिवशी तुम्ही जो चॅन व्हिडिओ टाकला होता ना प्रेमाच्या पाच गोष्टी, मग कसे मॅडम माझ्या मिस्टर पुण्यामध्ये राहतात शिवाजीनगरला आणि मी पंढरपूरला राहते. मग आम्ही असं 25 वर्ष झालं असं राहतो. मग मला खूप काही त्यांना सांगायचं असतं आठवड्यातून एका दिवस घरी येतात. मग मला जे काही सांगायचं ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही, त्यांच्याकडून वेळच नसतो तेवढा आणि जेवढे येतात तेवढ्या त्यांच्याकडं आठवड्याचे प्रश्न घरातले असतात. मग ते सगळ्यांसाठी त्यांचा वेळ जातो. मग असं माझं ठरलेलं असायचं ना मला हे सांगायचं ते सांगायचं आणि त्यांच्यापर्यंत कधी पोचलंच नाही. मग माझी सुनबाई आणि माझी मुलगी ह्यांना माहिती मी चिडचिडपणा करते मला दादांना सांगायचंय पण दादांना वेळच नसतो. मग ह्यांनी हसायचं म्हणजे माझी मस्करी करायची असं. मग त्या दिवशी जो चॅनल बघितला मी मग मी शुक्रवारी दादांना पाठवला. मग ह्यांनी सगळ्यांनी बघितलं मी पाठवलेला आणि मी म्हटलं बघा मी दादांना आता धारेवर धरणार आहे त्यांनी बघितलंच पाहिजे. मग दादा आले शनिवारी. मग ह्या दोघींनी मला चॅलेंज दिसलं की दादा तुला ऐकून घेणार नाही नेहमी सारखं दादांचा राहणार आहे बघ तर तू बघूच ना ह्या वेळेला कसं नाही ऐकणार माझं. मग मी त्यांना फोन केला की मी तुम्हाला काहीतरी पाठवले आणि तुम्ही ते ऐकायचंय पूर्ण वेळ ऐकायचं त्याच्यावर विचार करायचा मी तुम्ही घरी आलं की मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही काय बघितलं आणि त्यातून तुम्हाला काय सांगितलं. मग ती शनिवारी रात्री घरी आले. मग आल्यानंतर जेवण ते झालं. मग माझ्या काही लक्षात नव्हतं घरातले कामात होते. मग माझी मुलगी आणि सुनबाईनी मला लगेच हाच विचारलं की दादा तुला काय बोलले का तू काल काय पाठवलं होतं. मग मी उठले आणि दादांजवळ गेले. मग लगेच ह्या दोघी ह्या साईडला ह्या साईडला बसल्या दादांच्या जवळ. मग मी विचारलं मी तुम्हाला काल काय पाठवलं होतं. मग त्यांच्या लक्षात आलं हा मी पूर्ण बघितलं. मग लगेच असं म्हणजे जरा हे मी तयारीत बसले. मग म्हटलं की काय कळलं तुम्हाला त्याच्यातून काय समजलं तर हा मी एवढ्या दिवसाचा तुझा म्हणजे गुन्हेगार आहे की मी कधीही तू काय म्हणते ते समजलं नव्हतं मला आणि खरंच मला वेळ नसतो की तुझं काय ऐकून घ्यायला तर त्याबद्दल मी दिलगीर पण आहे आणि मला वाईट पण वाटलं की तुला काय म्हणायचं असतं ते. मग एवढं म्हणल्याबद्दल म्हणजे मला पण छान वाटलं की त्यांनी तेवढा तरी माझ्याबद्दल विचार केला की तुला काय सांगायचं असतं आणि मी कधीच तुझं नाही ऐकून घेतलं असं बोलले. मग सुनबाईला आणि माझ्या मुलीला पण म्हणजे असं झालं की माझं मी जिंकले असं त्या दिवशी झालं. म्हणजे त्या दिवशी मला खूप तुमचा अभिमान वाटलं तुमच्यामुळे मी तेवढं तरी करू शकले की म्हणजे माझ्या भावना त्यांच्यापर्यंत तेवढ्या तरी पोहोचले. आणि मग मी सांगितलं त्यांना मी किती मॅडमचे व्हिडिओ बघते मला त्यांचं आवडतं मी त्यांचं मेडिटेशन वगैरे करते आणि त्यांच्या नजरेतून मी बघते त्यांनी जे सांगते ते मी सगळं ऐकते आणि मला चांगलं पण वाटतं. आणि मी वर्षांचं पण मी एक बघितलं होतं बघा 28 तास 24 तासांचं ते होतं ते पण करून बघितलं मी तर युनिव्हर्सलनी मला मदत केली आणि मला म्हणजे जे काय होतं ते मला ऐकवलं पण की असं एक आनंदाची एक गोष्ट मला ऐकायची होती तर मला ती पण ऐकायला भेटली. मग मी दादांना त्या दिवशी ती बघितलं चॅनल की मग तुमचा ती आला होता ना फोन. मग मी म्हटलं की मला त्या मॅडमना भेटायचं आहे तुम्ही काय नाही कधी माझं तुम्ही नाही ऐकलं तर आत्ता माझं तुम्ही ऐकलंच पाहिजे तर मला ह्या मॅडमना भेटायचं आहे. मग मी काल आता पुण्यामध्ये आले आणि आज मी तुम्हाला आणि जर शुक्रवारी मी आवर्जून तुमच्या आणि माझ्या सुनबाईंना पण दाखवते आणि माझ्या मुली मुलगी पण बघते आणि माझ्या जेवढ्या मैत्रिणी आहेत आणि त्यांना मी सगळ्यांना तो व्हिडिओ पाठवला त्या दिवशी आणि तो फॉर्म सुद्धा पाठवला का तर मी त्यांना भेटायला जाणार आहे आणि आपल्या सध्या म्हणजे तुमच्या फोटो काढून घेतलेत आणि मी सगळ्यांना पाठवले आणि मला मॅडमला भेटले की असं मी त्यांना आता पाठवले. मग माझ्या मिस्टर 1999 आले पुण्यामध्ये
तेव्हापासून ते पुण्यातच आहे. फक्त शनिवारी घरी येतात आणि रविवारी संध्याकाळी इकडे येतात पुण्यामध्ये. काय तर सोमवारी सगळ्या त्यांना कामाला जायचं असतं. मग परिस्थिती काय बेताचीच होती. मग मला शिवणकलेची आवड निर्माण झाली. मी शिवणकला शिकले आणि मी असं डिझायनर आहे, मी छान कपडे शिवू शकते. मग मी फॅमिली असं हे केलं आणि मी मुलांना सांगितलं की माझं शिक्षण नाही झालं, मला तुम्हाला शिकवायचं. मग माझं मोठा मुलगा बी फार्मसी झालाय, त्यांनी स्वतः मेडिकल टाकले आणि बारका पण मुलगा बी फार्मसी झालाय, तो आता पुण्यामध्ये जॉब करतो. आणि माझी मुलगी एमडी आहे शेवटच्या वर्षाला. माझी मुलगी खूप हुशार आहे आणि माझ्या मुलीचं मला खूप आहे. आणि आज तो प्रत्यक्ष म्हणजे तो क्षण मी जगते, मला एवढं मस्त वाटतंय दिवस.
थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच, तुमच्यामुळे खूप बदल झाला.